मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख साहेबांनी जे तुळजापूरवर प्रेम केलं, दरवर्षी दसऱ्याला येऊन दर्शन करणं असेल किंवा तुळजापूरसाठी वेळोवेळी मधुगराव चव्हाण यांना मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्याची संधी देणं असो किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भरीव 325 कोटीची मदत केलेली असो, या सगळ्या कामामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या विकासामध्ये विलासराव देशमुख यांचं खूप मोठं योगदान आहे. या ठिकाणी आपण माजी मंत्री मधुगराव चव्हाण साहेब यांच्याकडून ऐकणार आहोत की विलासराव देशमुख साहेबांनी आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं. साहेब बोलतायत, बोला साहेब. पहिल्यांदा मी आमदार झाल्यानंतर दुसऱ्या वेळेला मराठवाडा वैधानिक मंडळाचं माझ्याकडे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आणि त्याच्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचा विकास करण्याकरता मला एक संधी दिली. विशेष करून आपला उस्मानाबाद जिल्हा मागासलेला, मराठवाडा मागासलेला, आपलं जे वाहून जाणार पाणी 21 इंची, त्याच्यावरती अभ्यास करून आम्ही निवेदन दिल्यानंतर ते पाणी त्यांनी मंजूर केलं की महत्वाची बाब आहे. कोरडो शेतकरी बागायतदार केवळ विलासराव देशमुख यांच्यामुळे झाला. दुष्काळामध्ये पाहिजे तेवढी मदत केली, बंडिंगचं काम, केण्याचं काम, मजुरांना पाणी पिण्याचं काम, या सगळ्या सुविधा विलासराव देशमुख यांनी केल्या. आणि त्याच्यानंतर 300 कोटी रुपये तुळजापूरला 325 कोटी रुपये देऊन सुरुवातीला आपण मंदिरात जाण्याकरता वर 5 मजली हे केलं, दर्शन मंडप भक्त आणि 5 मजली शिडी केली वर 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 जाण्याकरता आतून त्यांचं भूमिपूजन त्यांनी केलं. शिडीहून जाताना पुन्हा खाली उतरतो, देवीपुढे जातो, हो काय म्हणता त्याला दर्शन मंडप, दर्शन मंडपाची सोय त्यांची आत्म भूमिपूजन केलं. नंतर 300 कोटीमध्ये अनेक धर्मशाळा बांधल्या, रोड केले, दरवर्षी नवरात्रामध्ये दर्शन घेऊन देवीचा आशीर्वाद घेऊन जात होते. उस्मानाबाद जिल्ह्यावरती आणि तुळजापूर तालुक्यावरती त्यांची फार विकासाच्या बाबतीमध्ये आणि आम्हाला सतत मदत करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे, त्यांना आम्ही कधी विसरू शकत नाही.